फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण या अव्वल दर्जेचं सा क्रिकेट सध्याच्या घडीला करतोय आणि सकाळचं सत्र अक्षरशः गाजवलं होतं जुगाव टीमने जुगावचा विचार केला तर नवी मुंबईतील असा एकमेव गाव आहे त्या गावात अनेक नाईट स्पर्धा होतात या जुगावचं क्रिकेट जर पाहिलं तर जुगावच्या क्रिकेटमध्ये जर मोठ मोठ्या नामांकित स्पर्धा देखील सातत्याने पाहायला मिळतात सुयोग चषक असेल भालचंद्र स्मृती चषक असेल त्याचबरोबर गावदेवी चषक असेल जुगाव प्रीमियर लीग असेल आग्रिकोळी चषक असेल अशा अनेक स्पर्धा थर्टी प्लस क्रिकेट असेल फोर्टी प्लस क्रिकेट असेल प्रकाश जो त्या प्रामुख्याने जास्त स्पर्धा होणारा गाव म्हणजे जुगाव असेल आणि तो जुगाव मात्र या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय पहिले षटक हाताळण्यासाठी या जुगावचा आयकॉन स्टार प्लेअर म्हणजेच मयूर भोईर फलंदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक चार षटकांची लढत आहे ओमकार पाटील स्टाईल आयकॉन रायगडचा एक ढाण्या वाघ ज्याला म्हंटल जातो स्ट्राईक एंड वर आहे यावेळेस मात्र फलंदाजीसाठी बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला पाहायला मिळेल जुगा वर्सेस मुरबी असा सामना पहिला चेंडू या डावातील इथे चांगला सस फटका आहे चेंडू जातोय ऑफ ड्रॉय केला चेंडू जातोय लाँग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे प्रोटेक्शन पाहायला मिळते सिंगल मिळते पहिल्या चेंडूवर एका धावावर समाधान आणि संघाचं धाव फलक जाऊन पोचते एक आकड्यावर एक धावा धाव फलकावर जाऊन पोचते प्रेमनाथ इलेव्हन मोरबी बनाम जुगाव इलेवन जुगाव असा सामना पाहतोय हिट फलंदाज बाद होतोय इथे विकी पाटील जो मागच्या दोन मॅच मध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती पण या मॅच मध्ये शून्यवर परतलाय काय सुरेख कम बॅक आणि काय सफळता मिळते मोठा हादरा मोठ्या विकेटचं पतन आणि मोठी विकेट इथे मात्र पतन होताना पाहायला मिळते एक गडी एक धावा धाव लागते प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाची मयूर भोईर लाजवाब गोलंदाजी का म्हटलं जातं आयकॉन या जुगाव टीमचा या जुगाव टीमचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू पैकी टी हा संघ खेळाडू देखील मानला जातो आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र यशच्या उद्ध्वस्त केल्यात विकी पाटीलची आणि विक्कीला देखील परतावा लागेल नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम ठाकूर अष्टपैलू खेळाडू देखील आहे गोलंदाजीमध्ये दे धार दाखवली यावेळेस मात्र विक्की परतलाय जो विक्की मात्र मागच्या मॅच मध्ये दोन मॅच मध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती यावेळेस मात्र शून्यावर टीम संकटात आहे प्रेमनाथ टीम आपण शकाल मयूर भोईर गोलंदाजी मार्कवर जातोय समोरच्या दिशेने इथे क्षेत्रक्षक तैनात आहे सिंगल एका धावावर समाधान मानावं लागेल पहिल्या तीन चेंडूवर काय गोलंदाजी केले मयूर भोईरने म्हणूनच की काय हा गोलंदाज आवी ठरतोय अनेक स्पर्धेमध्ये आपला शंभर टक्के एफर्ट्स लावतो शंभर टक्के योगदान मयुरभुईरचं अडचणीत फलंदाजी अडचणीत गोलंदाजी अडचणीत क्षेत्रक्षण या तिन्ही फॉरमेटमध्ये आपला शंभर टक्के देतोय या वेस्टलॉक स्वीप चांगला स्ट्रोक आहे चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द मेकेड चेंडू दन दन करत सी मारेशा पार ओमकार पाटीलच्या बॅटमधून मधून येतोय एक ब्रँडेड अँड कॉपी बुक स्टाईल चेंडू सी पार बार षटका चौकार तर अजूनही जर पाहिलं तर चार चेंडूचा खेळ संपलाय अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचते सहा या आकड्यावर सहा धावा एक गडी बाद पहिलं षटक इथे प्रकृतीपत्र असताना ओंकार पाटील जो पर्यंत मैदानामध्ये आहे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय संघाची धावसंख्या संख्या सहावर जाऊन पोहोचते यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता स्विंग इन मिस म्हणावं लागेल चांगलं कम बॅक टिट फॉर टॅट तू मला चौकार मारू शकतोस मी देखील तुला डॉट बॉल काढून देऊ शकतो हे दाखवतोय मयूर भुईर येथे षटकातील अकेरचा चेंडू यावेळेस दिशाहीन गोलंदाजी ते स्तरार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता पण लाईन मिस केली व्हाइट बॉल चा इशारा संघाची धावसंख्या दोन ने पुढे सरकते संघाची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल आठ या आकड्यावर वेगावर भर इथे मात्र वेगाला महत्व नसतो त्या वेगाने आपण कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला इथे स्ट्रॉंग पण फेटाळून लावले षटक क्रमांक संपला गेलाय काय लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते मयूर भुईरच्या माध्यमातून फक्त धावा खर्च केले आठ धावा एक गडी म्हणजे विकी पाटीलला बात करण्यात यशस्वी ठरला चार षटकांची लढत आहे पहिलं पॉवर पेचं षटक बेहतरीन मयूर भुईरच्या माध्यमातून आता मात्र कॉन्टेस्ट असेल बॅट देखील बदलली जाते बदलणार क्रिकेट क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलं क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या इक्विपमेंट आल्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पूर्वीच्या क्रिकेटमध्ये अकरा खेळाडूने एक बॅट पाहायला मिळायची सध्याच्या गडीला प्रत्येक खेळाडू मात्र दोन दोन ते तीन तीन बॅट कॅरी करून स्पर्धेसाठी उतरतो त्यामुळेच किती अनेक वेळा बॅट देखील चेंज करताना पाहायला मिळतोय महेंद्र सिंग धोनी या खेळाडूला देखील अशाच क्रिकेट खेळताना पाहायला सुरुवातीच्या काळाला महेंद्र सिंग धोनी वेगळी बॅट वापरतोय आणि जसं स्लॉगवरचं शेट असेल तसं मात्र बॅट चेंज करून रुपानी फलंदाजी करतो तेच मानस इथे मात्र ओमकार पाटीलचा देखील असेल तर गोलंदाजीसाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी कैफ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय या वेळेस तेच चेंडू आहे मस्तक को दस्तक इथे मात्र चेंडू पाहायला मिळते तेच तर चेंडू आणि एक ताकीद दिले गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून डॉट बॉल ची सांगता आहे शुभम ठाकूर फलंदाजीसाठी स्टॅक वर पाहायला मिळते यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईन तीस दिवस इथे लाईन मिस केली पंचांनी दंडित केले व्हाइट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून मयूर या निर्णयाशी काहीसा अं मात्र काहीसा नाराज का आहे पण पंचांचा निर्णय खूप चांगली अंपायरिंग आपल्याला सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि स्वप्नील ठाकूर यांनी देखील खूप चांगले अंपायरिंग केली यावेळेस मोठा फटका लागवला जातोय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे खूप चांगला क्षेत्ररक्षक तोपर्यंत सिंगल मिळते आणि स्ट्राईक रोटेट केली गेली आहे स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे कारण की स्ट्राइक नॉन स्ट्राइक, स्ट्राइक एंड वर ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळते आणि ओमकार पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र प्रेमनाथ इलेवन मोरबी संघाच्या आशा पल्लवीत असतील कारण की हे टार्गेट जर तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचंय तर पंचेचाळीस पन्नास पर्यंत मजल मारावी लागेल संध्याकाळचं सत्र आहे टॉस जिंकून पहिला क्षेत्र निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरला पहिल्या षटकात कारण की विक्की पाटील सारखा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आप ट्रॅकर मोठा काय लागवला जातोय चेंडू हवेत त्या खाली क्षेत्र जबाब जेल पकडला गेलाय जे सापळा रचला होता जे प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग आता मात्र एक्झिक्यूट होताना पाहायला मिळते मोठी सफळता मिळते ओंकार पाटील बॅक टू दॅव्हिलियन दुसरा हादरा दुसऱ्या विकेटचं पतन मिळते आणि खूप चांगला झेल पकडला गेलाय मंथनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक प्रोटेक्शन ठेवलं होतं आणि हाफ ट्रॅकर चेंडू होता उडवून द्यायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र एलिव्हेशनची कमतरता जाणवली त्यामुळेच की काय ओमकार पाटीलला परतावा लागेल डावखुरा फलंदाज नवीन फलंदाज इंटर झालाय साजेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय खूप मोठी सप्व त्या मिळते केफला यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंचांचा इशारा येतोय सोनू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय संघाची धाव संख्या जाऊन पोचते तब्बल अकरा या आकड्यावर इलेव्हन लॉस ऑफ टू विकेट दोन बंधूंची जोडी दोन सलामी वीर मात्र तंबूच्या आश्चर्यला परतलाय जी मागच्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूने बॅक टू बॅक इथे मॅन ऑफ द मॅच घेतला होता तेच खेळाडू मात्र परतले आहेत यावेळी स्ट्रोक चांगला आहे टाइमिंग देखील तितकंच चांगलं खूप चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू जातोय रेषा पार षटकार फलंदाज साजेशच्या बॅटमधून येतोय हवाई हल्ला चेंडू रेषा पार षटकार आणि खूप चांगला स्ट्रोक लगावला गेलाय चांगला प्रयत्न केलाय क्षेत्रक्षक आपण पाहू शकाल जतीनच्या माध्यमातून पण प्रयत्नाला यश लाभलं नाहीये षटकार येतोय संघाची धावसंख्या सतरा या आकड्यावर जाऊन पोहोचते ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून काही कॉलेजेसचं क्रिकेट आपल्या डेस्कटॉप आपल्या स्मार्टफोनवर पाहू शकाल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे चेंडू जातोय वाईट लॉंग वाईट पाहायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन तोपर्यंत दोन धावा इथे स्कोर मध्ये ऍड केल्या जातात प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल एकोणीसशे आकड्यावर नाईनटीन लॉस ऑफ टू विकेट्स दुसरं षटक प्रगतीपत्र असताना या षटकातील अजूनही धावांचा विचार केला तर आतापर्यंत एकोणीस धावा धाव फलकावर लागलेत पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे शॉर्ट स्क्वेअर फंबल होते एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही इथे मात्र षटक क्रमांक संपला गेलंय दुसरं दोन षटकांचा खेळ इथे संपला गेलाय संघाची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल वीस धावा धाव फलकावर लागलेत आता मात्र जर पाहू शकाल जुनी बारा चेंडूचा खेळ बाकी आहे या बारा चेंडूत किती धावसंख्या उभा राहतोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे कारण की ही मॅच जो जिंकेल तो थेट जाईल सेमी फायनल मध्ये आणि या चमचमात्या ट्रॉफीचा मानकरी देखील होणार आहे उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात देखील या दोन टीम मधून कुठला तरी टीम पाहायला मिळेल प्रेमनाथ इलेव्हन मोरबी किंवा जु गाव इलेव्हन जुगाव असा सामना नवीन गोलंदाज येतोय कल्पेश घो गो भोहीर गोलंदाजीसाठी येतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी संघाची धाव संख्या वीस धावा धाव फलकावर लागलेत यावेळेस आउट साइड ऑपस्टम सोनूचा इशारा येते व्हाइट बॉल प्लस वन बाय वन गेट वन फ्री डीमार्ट मध्ये जाताना अनेक प्रोडक्ट असतात की एकावर एक फ्री मिळतो त्याच पद्धतीने वाईट वर बाईच्या स्वरूपात एकदम मिळते इथे संघाला प्रेमनाथ इलेवन मुरबी संघ जाऊन पोचते तब्बल ट्वेंटी टू बावीस धावा लॉस ऑफ टू विकेट यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साइडला मयूर चपळाईने सिंगल कंप्लीट केली गेली सिंगल न आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग साजेश करतोय साजेश आणि शुभम याचं देखील चांगली साथ द्यावी लागेल आपण पाहू शकाल संध्याकाळचं सतरा जस जसा वेळ जाईल तस तसं मात्र या मैदानाच्या दिशेने अंधार पसरला जाईल आणि मंदाराच्या मात्र मा देखील आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होणं थोडस कठीण जात साइड ला मोठा फटका आहे ची कमतरता ही जुगावची भिंत मातलं भेदली आहे कारण की यतीन भोईरच्या आतून झेल सुटलं आणि इथे जीवनदान मिळते शुभम ठाकूरला आणि तीनच्या कडून झेल सुटणं ही फार कमी वेळा पाहायला मिळतोय एक चांगला क्षेत्र शक यावेळेस मात्र चांगला क्षेत्र खूप मोठी चूक करतोय शुभमला संधी मिळते आणि संघाला मिळते एक धाव चो संघाची धाव संख्या जाऊन पोचते तब्बल चोवीस आकड्यावर यावेळेस तो चांगला हवाई हल्ला चेंडू जातोय इट्स आउट ऑफ द पार्क साजेशा बॅट मधून येतोय हवाई हल्ला चेंडू सी मारेशा पार षटकार काय सॉलिड बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स एक्स्ट्रा ऑर्डनरी बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय साजेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल तीनशे आकड्यावर या षटकातील अजूनही तीन चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवर कल्पेश येतोय महागड षटक म्हणावले गेले या षटकात यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केला जातोय चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय एकदम मिळते खूप चांगली बॅटिंग धावसंख्येला आकार येतोय थर्टी वन तीस धावा धावल जाऊन पोचते एकदा चांगला श्लोक आहे क्षेत्रक्षक देखील खूप चांगलं पाहायला मिळते कौतुक करीन क्षेत्रक्षक च काय झेल पकडला होता ओमकार पाटीलचा त्यानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र खूप चांगलं क्षेत्रक्षक पाहायला मिळते एक धाव मिळते संघाला संघ संगा जाऊन पोहोचते थर्टी टू तिसरे षटक प्रगतीपत्र असताना कल्पेश भोईर गोलंदाजी साठी सज्ज होतो या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे शुभम ठाकूर एंड वर मिळतोय यावेळेस स्विंग इन मिस म्हणावं लागेल षटक क्रमांक तिसरं संपलं गेलंय दोन गड्याच्या मोबदल्यात प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघाची धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचते बत्तीस धावा धावफलकर जाऊन पोहोचते अखेरचं षटक कोण हाताळेल आणि काय टार्गेट असेल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आणि रिद्धी सिद्धी चषक दोन हजार एकवीसच्या या थराराचा मनमुराद असवात लुटत राहा अखेरचं षटक हाताळण्यासाठी मंथन गोलंदाजीसाठी येतोय स्लॉंगरचं षटक आहे साजेश हे कडवं आव्हान असेल बॅट बॅटमधून आतापर्यंत धावा आलेत सतरा ज्या दोन षटकार देखी देखील लगुले गेलेत आणि ओमकार पाटील विकी पाटील परतल्यानंतर अँकर च्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळते यावेळेस कोलवर टप्याचा चेंडू खडून काढलाय दावचीची संधी इथे फेकी इथे चांगली आहे फलंदाजाला परतावं लागेल फलंदाज बाद होतोय साजेश बॅक टू द दॅव्हिलियन तिसरा हादरा तिसऱ्या विकेटचं पतन तीन गडी बाद संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल बत्तीस बत्तीस धावा धावकावर लागलेत अजून या इनिंगचा जर विचार केला तर पाच चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे सुरेख बॅटिंग आतापर्यंत सतरा धावांचं योगदान करून मात्र साजेश परतलाय अठरा धावांचं आठ चेंडूत अठरा धावांचं योगदान देऊन साजेश परतलाय नवीन आलेला फलंदाज रोशन तर रोशन पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय तर रोशन पाटील देखील आहे मंथन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अजून या इनिंगचे पाच चेंडू शिल्लक आहेत यावेळेस मोठा फटका लगवला जातोय शेतराक्ष तिथे चूक करतोय जेल सुटला गेलाय आणि आपण पाहू शकाल लगातार दोन झेल देखील सुटताना पाहिला एक यतीन भोईर यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण पाहू शकाल रिझन मध्ये देखील एक क्षेत्रक्षक गफलत करतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल तेतीसशे आकडा वर थर्टी थ्री यावेळेस टोक चांगला टायमिंग इथे चुकलं गेलंय आणि खूप चांगला क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये भावेश भोईरच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल फलंदाज बाद होतोय रोशन पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय चार गडी बाद संघाची धावसंख्या तेहतीस वर जाऊन पोहोचते नवीन आलेला फलंदाज संतोष ठाकूर काय कमबॅक केले मंथनच कौतुक करेन संदेश संतोष मात्रे फलंदाजीसाठी देखील पाहायला मिळतोय या इनिंगचे अजूनही चेंडू जर पाहिले तर तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये शुभम ठाकूर सायकेंड वर पाहायला मिळतोय यावेळेस तूक चांगला आहे आणि इथे चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून शुभम ठाकूरच्या बॅटमधून येतोय हवाई हल्ला चेंडू सी मारेशा षटकार लेंथ बॉलला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सी मारेशाफार षटकार सहा धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोचते थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धाव फलकावर जाऊन पोचते चौथ षटक प्रगतीपत्र असताना यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी लाइन मिस केली ऑप्समच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय पंचांचा इशारा व्हाईट बॉल घोषित केला जातोय दंडित केला जातोय डिसिजन इज विल बी फायनल डिसिजन मिस्टर यतीन भोईर प्लीज सहकार्य करा आणि व्हाईट बॉल चा इशारा संघाची धाव संख्या जाऊन पोचते चाळीसशे आकड्यावर फोर्टी चाळीस धावा धाव फलकावर लागलेत अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका नकरण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू गॅदर केला जातोय बॅक टू बॅक दोन बॉल चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आणि यष्टनच्या मागे नितीन देखील आहे सोनूने देखील खूप चांगले अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्ताने केलंय यावेळेस ची कडा लागली चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल मिळते आणि संघाचं दावफलक जाऊन पोचते तब्बल બેચા વ બેચ્સ ધાવા चार षटकांचा केस संपला गेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल बेचाळीसशे आकड्यावर चार गड्याच्या मोबदल्यात प्रेमनाथ इलेव्हन मोरबी टीम बॅटिंग करत असताना आता मात्र त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेलं जुगाव इलेव्हन जुगाव संघासाठी चोवीस चेंडू आणि बेचाळी त्रेचाळीस धावाचा कडवा आव्हान आहे दोन संघांमध्ये एकीकडे एक 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 नवी मुंबई पाहायला मिळेल एकीकडे एक एक खारगरी परिसरातील नामांकित संघ मेगा मॅच मेगा फाईट आजच्या दिवसातली अखेरची मॅच रिद्दी सिद्धी चषक दोन हजार एकवीस चा थरार तोपर्यंत पहिला अंक संपला गेलाय दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल आम्ही तुमच्यासोबत जोडलं जाईल तोपर्यंत कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आणि या दर्जेदार स्पर्धेचा मन मुरादास्वाद लुटत राहा थँक्यू त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेलं बेचाळीस धावा स्कोर बोडू लागले त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे त्रेचाळीस फोर्टी थ्री येस जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या अंकाकडे दुसऱ्या अंकामध्ये फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दे। डेंजरस मॅन बिग मॅन बिग शो या तीन भोईर स्ट्राईक एंड वर पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज हार्दिक भोईर गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी शुभम ठाकूर येतोय सुरेख गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये दोन षटक सहा धावा आणि दोन विकेट घेतले होते यावेळेस मात्र त्रेचाळीस धावांसारखं कडवं आव्हान आहे पहिला चेंडू या दुसऱ्या डावातील आल्या आल्या बिग मॅनचा बिग शो चेंडू फेकून देतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून या तीन भोईरच्या बॅट मधून हवाई हल्ला चेंडू सी शा पार षटकार आपल्या नावाला साजेशी स्टार्ट या तीन भोईर करतोय आगरी कोळी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती पहिली मॅच आठवते अगेन्स्ट गजानन तुरबे संघ काय तेरा चेंडूत एकतीस धावांची चे विस्फोटक फलंदाजी केली होती आणि लगातार चार षटकार या तीन भोईरच्या बॅटमधून आल्या होत्या बिग मॅन बिग शो या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि ज्यावेळेस या तीन भोईर बॅटिंग करतो या तीन भोईर ज्यावेळेस मात्र फॉर्म मध्ये असो ज्यावेळेस मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला चौकार षटकारांची आतिष बाजी पाहायला मिळते टीम मिटिंग घेऊ नका प्लीज प्रेमनाथ इलेव्हन मुरबी टीम पहिल्या चेंडूवर टीम मिटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय योगेश भोईर या तीनच्या या स्ट्रोकने मात्र सहा धावांनी आपली मोहर उमटवतोय पहिल्या चेंडूवर सहा धावा संघाचा धाव संख्या पहिल्या षटकात इथे मात्र शुभम सारख्या मातब्बर गोलंदाजावर चढवलेला हल्ला बिग मॅन बिग शो या तीन स्टॅक एंड वर आहे गोलंदाजीसाठी शुभम ठाकूर यावेळेस बॉडी वेट ट्रान्सफर केलाय कव्हर रिझन मध्ये ला स्ट्रोक या तीन गोईरच्या बॅटमधून अजून एक क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतंय बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन चांगले फटके षटकारानंतर चौकार देखील या तीन गोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय या मॅच मध्ये काय स्टार्ट केलंय पहिल्या दोन चेंडूवर येथे मात्र जी मोर्चा बांधणी जे मात्र प्लॅन केला होता तो प्लॅन अक्षरशः उद्ध्वस्त केलाय यावेळेस मध्ये बॅक टू बॅक दोन चेंडू वर दोन देखणे फाटके बिग मॅन बिग शो या मॅच मध्ये पाहायला मिळतोय अंपायर पहिला चेंडू हा नो बॉल होता की काय एक मिनिट नो बॉल होता पहिल्या चेंडूवर सात धावा आणि संघाची धाव संख्या पंधरा या आकड्यावर जाऊन पोहोचते काही फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळते या तीन भोईर षटकार चौकार चौकार अशी ही सुरुवात इलेव्हन टीमची यावेळेस पुन्हा एकदा दरी शोधली दोन क्षेत्र भेदून चेंडू सी मारेशा पालीकडे सी मारेशा पार चौकार ला जबाब स्ट्रोक या तीन भोईरच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक साधली जाते लगातार तीन चेंडू तीन चौकार पंच आमच्यापर्यंत कॉल कळवा नो बॉल कॅन्सल केला के गेला लगातार तीन चेंडू आणि तीन चौकार षटकार चौकार 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 असा पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या जाऊन पोचते एकोणीस नाईनटीन पुन्हा एकदा वा वाई वा, वा, वा ला जवाब लाजवाब सध्याच्या घडीला दोन गोष्टी महागडी आहे एक तर सोन आणि दुसरीकडे यतीन भोईरची बॅटिंग लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते लगातार चार चेंडू मध्ये चार चौकर लगोले गेलेत यतीन भोईरच्या बॅटमधून सुरेख फटकेबाजी ऑन साइडला ऑफ साईडला तुफानी हल्ला चढवला जातोय संघ ट्वेंटी थ्री तेवीस धावा विस्फोटक फलंदाजी यावेळेस गती परिवर्तन चेंज ऑफ पेस कम बॅक केलाय इथे मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पाच चेंडूचा खेळ संपला गेलाय त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे अर्ध डोंगर पार केले अवघ्या पाच चेंडू मध्ये कारण की या षटकाची सुरुवात सिक्स फोर 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 झिरो हा टेलिफोन नंबर या षटकाच्या या चेंडू मध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मोठा फटका पाचव्यांदा चेंडू सीमा पार होतोय चौकार येतोय या तीन बोईरच्या बॅटमधून ला जबाब आउटस्टँडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय बिग मॅन बिग शो या तीन बोईर ऑन अ फायर लाजबाब बॅटिंग पहिला षटक इथे संपलं गेलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सत्तावीस धावा स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते सुरेख बॅटिंग अजूनही सोळा धावांची आवश्यकता आहे बिग मॅन बिग शो यतीन भोईर या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग सत्तावीस धावा वैयक्तिक धाव संख्या वर खेळतोय पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एकतीस धावा काय आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाजी येतोय समीर ठाकूर स्ट्रायकेंड वर फलंदाज इथे आडव्या बॅटने स्ट्रोक लगवला जातोय चेंडू लॉंग रिजन मध्ये क्षेत्रक्षिक तोपर्यंत मिळते सिंगल आणि स्ट्राईक जाते या तीन भुईरकडे वैयक्तिक धावसंख्या सव्वीस वर खेळतोय येथे मॅच एक हाती जिंकेल की काय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अठ्ठावीस या आकड्यावर सव्वीस धावा पहिल्या षटकात सत्तावीस धावा कुठल्या गेल्यात यावेळेस मात्र चांगलं कम बॅक इन मिस म्हणावं लागेल मोठे फटके मारण्याच्या मध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय या तीन भोईर वैयक्तिक सव्वीस वर पोचतोय संघ जाऊन पोचतोय अठ्ठावीस वर ट्वेंटी दोन चेंडू डॉट पाहायला मिळतोय प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र टेन्शन मध्ये आणेल पण यावेळेस मात्र पहिल्या षटकात खूप अप्रतिम बॅटिंग केले त्यामुळेच कम बॅक केले टीमने आता मात्र यावेळेस या तीन रडार मध्ये चेंडू येतोय फेकून देतोय समोरच्या दिशेने स्क्राईट डोक्यावरून छेडू षटकार या तीन बोईरच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा आणखीन एक धमाका या मॅच मध्ये पाहायला मिळते संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल थर्टी फोर चौतीस धावा नऊ धावांची अजूनही आवश्यकता आहे लाजबाब बॅटिंग या तीन बोईरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट मिडविकेट रिजन मध्ये सिंगल मिळते ते सिंगल ला मध्ये कन्वर्ट करील की काय चांगला थ्रो पाहायला मिळते ओमकार गॅदर करील तोपर्यंत एका धावावर समाधान मानाव संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय पस्तीस थर्टी थ्री वैयक्तिक धाव संख्या दहा चेंडूचा सामना केलाय जो टीम जिंकेल तो थेट उद्याचा संध्याकाळच्या सत्रात मॅच खेळ व्हाईट बॉलचा इशारा जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावर टीम जु गाव इलेव्हन जु गाव आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच मॅच मध्ये संघर्ष करत होता जुगाव टीम आणि त्या टीमला मात्र इथे मोठा फटका लगवला जातोय चेंडू हवेत त्याखाली क्षेत्र हमेशा जुगाव का साथ देती है। और इस बार किस्मत जूगाव का साथ आहे मात्र दोन षटकांचा खेळ संपला गेलाय संध्याकाची धाव संख्या थर्टी सेव्हन सदतीस धावा बारा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे आता मात्र मॅच जिंकण्यासाठी खूप चांगली स्पर्धा खूप चांगली मॅच आणि खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स या तीन भोईरचा पाहायला मिळतोय अकरा चेंडू तेहतीस धावांचं योगदान आणि हार्दिक भोईरने देखील आपल्या टीम्ससाठी दोन धावांची इथे इनिंग करतोय सदतीस धावा वा लागलेत यावेळेस सुरेख फाटका आउट ऑफ द पार्क यस एम एस धोनी स्टाईल मध्ये हा मॅच जिंकले जुगाव इलेव्हन जुगाव टीम ने मयूर भोईर उद्याच्या दिवशी थेट याच संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला इथे सामना खेळायचा आहे सेमीफायनल आणि खूप खूप अभिनंदन जुगाव इलेव्हन जुगाव आजच्या दिवसातली अखेरची मॅच आपण पाहायला मिळालं आणि प्रेमनाथ इलेव्हन मोर्बी संघ आपण या टीम या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे नो डाऊट अबाउट दॅट कारण की ज्याने बिग मॅन आणि बिग शो केला आणि तमाम प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं तीन भोईर ठरतो या मॅच हिरो या मॅच मॅन ऑफ द मॅच अकरा चेंडू तेहतीस धावांची विस्फोटक फलंदाजी करून आपल्या टीमला पोहोचवले सेमी फायनल मध्ये